धनगर आरक्षण शासन निर्णयाविरोधात तसेच आदिवासी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी येत्या 24 सप्टेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक त्र्यंबकेश्वर येथे जाहीर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. बिल तीर्थ येथे 2 आदिवासी तरुणींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या घरच्यांना तत्काळ देवस्थान ट्रस्टने आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात येणार आहे. सकल आदिवासी समाजात त्र्यंबकेश्वर सर्व आदिवासी संघटना जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती सदस्य तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते आजी माजी लोकप्रतिनिधी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे इच्छुक भावी आमदार यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन सकल आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आले. तसेच यावेळी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन आणि तहसीलदार ऑफिस यांना निवेदन देण्यात आले. एक तीर एक कमान, एक समान. एक तीर एक कमान, एक समान. बिरसा मुंडा करे पुकार, राया ठाकर करे पुकार, राघोजी भांगरे करे पुकार. सर्वांना जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. आज त्र्यंबक तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे. येत्या मंगळवारी दिनांक 24 तारीख त्र्यंबकेश्वर शहरात मोठे जनआंदोलन आदिवासी समाजाच्या वतीने छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन आम्ही का करत आहे याचं कारण असं की तो एक पांडुरंग धनगर समाजाचा शेमडा, तो आदिवासींची अवकात काय आहे, आदिवासींची अवकात काय आहे, त्याच्यासाठी आम्ही त्याला रस्त्यावर उतरून रिप्लाय देणार आहे. आणि आदिवासी खरंच हा जंगल जमिनीत राहतो आणि आम्ही मातीत राहणारे लोक आहोत, त्याच्यामुळे आम्ही या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने पूर्ण आदिवासी समाज सकल आदिवासी समाज आणि सरपंच उपसरपंच सदस्य माजी सभापती नगरसेवक माजी आमदार लोकप्रतिनिधी भावी आमदार यांना मी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने जाहीर आवाहन करतो की येत्या 24 तारखेला मंगळवारी दिनांक 11 वाजता या सकल आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. तर या मोर्चाला सहभाग होऊन आणि पाठिंबा द्यावा. अन्यथा येत्या विधानसभामध्ये तुम्हाला तुमचा धडा शिकवल्याशिवाय आणि तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या खेड्यापाड्यात तुमच्या गाड्या अडून तुमच्या गाड्या फोडून टाकू आणि तुम्हाला तुमची जागा आणि तुमची. जय भीम, जय महाराष्ट्र. तर आपल्या समाजामध्ये जे काही जातीवाद होत आहेत तर ह्या 2-3 लोकांमुळे होत आहेत. कोणी कोणाची अवकात काढतंय, कोणी कोणाचं काय काढतंय. माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही तुमच्या आरक्षणावर लक्ष द्या. तुम्ही याच्याकडं सरकारकडं मागा तुमच्यासाठी, पण दुसऱ्याच्या आरक्षणामधून आपलं आरक्षण मागण्यात याच्यात काहीच निष्पन्न होत नाही आहे. तर तुम्ही तुमच्या पुरतं लढा. दुसऱ्या समाजामधून आरक्षण मागून तुम्ही काय साबित करणार आहे तर ते आम्हाला काही समजतच नाही आहे. तुम्ही आम्हाला एकच म्हणणं आहे का त्र्यंबकमध्ये येत्या 24 तारखेला मंगळवारी होणाऱ्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येत आपले आदिवासी बांधवांनी आणि भगिनींनी उपस्थिती दाखवावी आणि यांना यांची अवकात दाखवण्याचा वेळ आलेला आहे. एवढंच बोलते जे थांबते. जे आदिवासी, मी गोपाळ झोंबाळ त्र्यंबकेश्वर, मी आपल्या त्र्यंबक तालुक्याच्या वतीने आणि शहराच्या वतीने सर्व आदिवासी समाजाच्या बांधवांना आवाहन करतो का आपण येत्या 24 तारखेला भव्य मोर्चा जो आपल्या जातीबद्दल उल्लेख करतो त्याला आपली काय अवकात आहे ही त्र्यंबकेश्वर बांधवांनी आणि तालुक्यांनी ही दाखवण्याची वेळ आलेली. तरी सर्व बांधवांनी आणि त्र्यंबकेश्वराच्या कार्यकर्ते आपले जे युवा त्र्यंबक बांधव आहेत त्यांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावा ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. जय आदिवासी, जय राघोजी. नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर.